भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती शुक्रवारी पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयोजित ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना भेट देत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचशील नगर, बुद्धविहार, नवीन पनवेल, दत्तात्रय स्पोर्ट्स क्लब, खांदा कॉलनी, मोराज सामाजिक क्रीडा मंडळ, तक्का, तक्का परिसर, शिवाजीनगर यासह विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना भेट देत अभिवादन केले. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, प्रकाश पिनेदार, नितीन पाटील, अजय बहिरा, तेजस कांडपे, प्रभाकर बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, मोराज सोसायटी येथे कुलदीप तांबे, उपाध्यक्ष संतोष कांबळे, आनंद चव्हाण, संदेश दिवे, नितेश तांबे, प्रतीक मोहिते, करण कांबळे, अतुल माने, राजेश थळे, गणेश सोनावणे, खांदा कॉलनी येथील मयूर वाघमारे, नितीन ढेकळे, सचिव सुशांत साबळे, सचिन सातपुते, गणेश बेलकर, निवृत्ती निबुदे, तक्का परिसरात मंगेश सावंत, चिमाणे साहेब, बबन कांबळे, मिलिंद कांबळे, उमेश खाडे, संदीप तांबे, संजय बोराडे, शिवाजी भगत, अस्लाम शेख, मयूर आंग्रे आणि पंचशील नगर येथे शंकर वायदंडे, कुंडलिक मागडे, रवी रत्नपारखी, रतन नेमाडे, अशोक आखाडे, गणेश पराड, कांताबाई वानखेडे, रामदास खरात, विनोद खंडागळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान नवीन पनवेल येथे माजी नगरसेवक प्रकाश पिनेदार यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सर्वप्रथम या सगळ्या महापुरुषांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या मंडळाचं नुसते म्हणजे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही तर वर्षभरामध्ये जेवढे सण आणि उत्सव असतात त्या अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरे होतात. या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम, मग त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प असेल, रक्तदान शिबिर असेल, वयावाटप असेल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांच्या आणि मुलींच्या नृत्य स्पर्धा असतील, असे वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होतात. या ठिकाणी या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या मंडळांनी हा जो समाजसेवेचा वसा या ठिकाणी घेतलेला आहे, हा वसा आणि या सामाजिक कार्य जे आहे मंडळाचं, ते असंच यावे ते या ठिकाणी अविरतपणे चालू राहू अशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने देवाला प्रार्थना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा हा संयुक्त जयंती महोत्सव आपण या ठिकाणी जो संपन्न करायला ठरवलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. भारतीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र आदरांजली सांगतो. जागतिक अर्थव्यवस्था ही लटखडलेली असताना भारत मात्र इथे आश्वासक पद्धतीने तो पुढे जातो आहे, मोठा होतो आहे, बलशाली होतो आहे. यासाठी कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना, त्यांनी दिलेलं नेतृत्व हेच कारण आहे. आणि म्हणूनच आपण सक्षम आणि उभे राहू शकलेलो आहोत. आणि म्हणूनच या इथं जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, मी आयोजकांचं मी अभिनंदन करेन. खरोखर सांगतो या इथे मी मोराजच्या आपल्या या कार्यक्रमांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून येत असतो. आपले कार्यक्रम हे खरोखर चांगले, दर्जेदार, सांस्कृतिक येथे वातावरण निर्माण करणारे, सर्वांना संधी देणारे अशा प्रकारचे असतात. आणि म्हणूनच येथे येणं, आपल्या कार्यक्रमाचा एक भाग होणं, याच्यापेक्षा जास्त आनंद मला दुसरीकडे होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्याकडे नेहमी येत असतो. आपण मला इथं बोलवता, आपल्या कार्यक्रमाचा भाग होण्याची मला संधी येता, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांना पुढील काळ सुद्धा अशाच प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम आपण पुढेही चालू ठेवावे यासाठी शुभेच्छा देतो.